मित्रांनो तर आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याच्या नंतर आज दिनांक सोळा नऊ दोन हजार वीस रोजी कांद्याचे बाजारभाव काय राहिले तर ते बघणार आहोत तर केंद्र सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याच्या नंतर बाजारभाव आता घसरलेले आहे तर चला मित्रांनो बघूया सर्वात प्रथम जर बघितलं पुणे बाजार समितीमध्ये आवक होते आठ हजार सहाशे तीस क्विंटलची आणि कमीत कमी दर होते सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर होते दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणचे दर होते ते होते एक हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती जर बघितलं तर सातारा सातारा बाजार समितीमध्ये आवक होती त्रेचाळीस क्विंटल आणि कमीत कमी दर होते एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर होते दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर होते एक हजार सहाशे रुपये कराड बाजार समितीमध्ये आवक होती नव्याण्णव क्विंटलची आणि कमीत कमी दर होते एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर होते दोन हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर होते दोन हजार दोनशेच मित्रांनो तर यानंतरची बाजार समिती जर बघितली तर बाजार समिती नागपूर नागपूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला भाव होता मित्रांनो कमीत कमी जो की एक हजार दोनशे होता आणि जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे होतात सर्वसाधारण जो दर होता तो होता ते दोन हजार तीनशे पंचवीस आणि त्यानंतरची परत नागपूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला भाव होता एक हजार पाचशे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण जो दर होता तो आता दोन हजार चारशे आणि ब्याण्णव क्विंटलची आवक इथे आलेली होती त्यानंतरची बाजार समिती जर बघितली तर लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर होता दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर होते दोन हजार पाचशे आणि सात हजार क्विंटलची आवक इथे आलेली होती मित्रांनो तर हे होते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रोजचे रोज जर बाजारभावाचे अपडेट्स हवे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून सन बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून आपल्याला सर्वात प्रथम रोजच्या बाजारभावाचे अपडेट्स मिळत राहतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान